वसई विरार शहर महानगरपालिकेच्या उघड्या गटाराचा फटका आता एका घोड्याला पडलेला आहे. हा घोडा पहा, हा चक्क गटारामध्ये पडलेला आहे. ही घटना आहे वसई पश्चिमेकडील पाचू बंदर परिसरातील. काल सकाळी 5:30 सुमारास ही घटना घडलेली आहे. घोडा रस्त्यावरून जात असताना तो अचानक गटारात पडला. त्याच्या फक्त मानेचा भाग हा फक्त रस्त्यावर होता, तर बाकी संपूर्ण शरीर हे गटारात पडलेलं. याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आणि या घोड्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु घोडा काही बाहेर निघत नव्हता. त्यानंतर गटाराच्या झाकणाच्या आजूबाजूचा रस्ता हा देखील तोडण्यात आला. हा गटाराचा झाकणाचा भाग मोठा केला आणि क्रेनच्या साह्याने या घोड्याला बाहेर काढण्यात आलेले. या घोड्याला बाहेर काढण्यासाठी तब्बल 1 तास लागलेला आहे. प्रश्न आता हा उपस्थित झालेला आहे, वसई विरार परिसरात उघड्या गटारात याआधी लहान मुलं पडली आहेत, शहरातील नागरिक पडलेत, आता मुखी जनावरं देखील पडू लागलेली आहेत. याआधी देखील पावसाळ्यात म्हशी गटारामध्ये पडलेल्या होत्या, आता घोडा गटारात पडलेला आहे. कदाचित या घोड्याचे प्राण आज वाचलेले आहेत. जर याचा जीव गेला असता त्याला जबाबदार कोण राहिलं असतं? पण असो, घटना घडून झालेली आहे. पण यानंतर तरी महानगरपालिकेने यातून काहीतरी धडा घेतला पाहिजे आणि उघडी गटाराची झाकणं बंद केली पाहिजेत.